हाय फ्रेंड्स तर आता लॉकडाऊन आहे तर काही ठिकाणी आपल्याला पनीर उपलब्ध होत नाही आहे तर आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे आज पाहणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे दीड लिटर दूध हे घट्ट दूध आहे आणि म्हशीचं दूध आहे हे आमच्या घरच्या म्हशीचं दूध आहे त्यामुळे हे अजूनच घट्ट आहे तर इथे मी दीड लिटर हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे जसं आपण रेग्युलर दूध उकळतो त्याच पद्धतीने आपण हे दूध उकळून घ्यायचं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे आपण पनीर बनवायला गाईचं दूध वापरायचं नाही त्याच्यासाठी म्हशीचं दूध वापरायचं आहे आपण तर आता हे दूध छान असं उकळलेलं आहे आता आपण आपला गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे तर आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे मी गॅस बारीक करून घेते आणि दूध वाढायसाठी यामध्ये लिंबाचा रस वापरणार आहे मी तर इथे मी पनीरमध्ये थोडंसं मीठ घालत आहे मिठामुळे आपल्या पनीरला एक चांगली अशी चव येईल त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे आणि एकदा हे आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता आपण दीड लिंबाचा रस घालणार आहोत मोठा लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा रस घालायचा आहे ॲक्च्युली कॅमेरा बंद असताना माझ्याकडून अर्धा रस यामध्ये ऑलरेडी पडला आहे त्याच्यामुळे इथे मी उरलेला थोडासा रस आहे तो तुम्हाला घालून दाखवते कारण दूध घट्ट असल्यामुळे लिंबाचा रस आपल्याला जास्त लागतो दूध फाडायसाठी तर अशा प्रकारे हे आपण सतत हलवत राहून आपलं दूध आपण फाडून घेणार आहोत तर इथे हे मी दूध व्यवस्थित असं फाडून घेतलेलं आहे दूध फाडण्यासाठी साधारण मला वीस सा ते तीस मिनटं लागलेली आहेत कारण हे घरच्या म्हशीचं दूध होतं त्याच्यामुळे या दुधाला खूप घट्टपणा होता त्याच्यामुळे मला तेवढा वेळ हे दूध फाडण्यासाठी लागलेलं ला आहे तर अजून थोडा वेळ मी हे गॅसवर ठेवलेलं तर अशा प्रकारे आता आपलं पनीर तयार होऊ लागलेलं ला आहे हळूहळू आता हे आपण गाळून घेऊया तर इथे मी स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे आणि खाली पातेलं घेतलेलं आहे तर आता आपण हे जे पनीर आहे ते व्यवस्थित गाळून घेऊया अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर आता मी हे सर्व पनीर या रुमालावर काढून घेतलेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित यातलं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी हे व्यवस्थित असं गुंडाळून घेते आणि यातलं पाणी अशा प्रकारे निथळून घेते तुम्ही पाहू शकता यातलं पाणी ऑप गळत आहे ते तर तुम्ही पाहू शकता यातलं सर्व पाणी मी आता काढून घेतलेलं आहे आता मी हे पनीर रुमालामध्ये व्यवस्थित बांधून ठेवते आणि यामध्ये जे उरलेलं जे पाणी आहे ते निथळून जाण्यासाठी हे आपल्याला एक तास अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण याची गाठ बांधून हे एक तास बाजूला ठेवून देऊया तर आपल्याला याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे इथे मी हा डब्बा ठेवलेला आहे आणि आता हे मी साधारण एक तास बाजूला ठेवून देणार आहे तर आता एक तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं छान असं पनीर तयार झालेलं आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे जे पनीर आपण तयार केलं आहे ते या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं त्याचं कारण असं आहे की जे आपण पनीर बनवताना लिंबू वापरतो त्या लिंबूचा आंबटपणा या पनीरला ला लागतो त्याच्यामुळे आता हे पनीर आपण या पाण्यामध्ये साधारण दहा मिनटं तरी बुडवून ठेवायचं आहे असं आपण दोनदा करायचं दोन पाण्यामध्ये हे पान पनीर आपण बुडून ठेवणार आहोत दोनदा याचं पाणी चेंज करायचं पाच ते दहा मिनिटांनी तर अशा प्रकारे आपलं छान असं पनीर तयार झालेलं आहे तर आता हे पनीर मी तुम्हाला कट करून दाखवते इथे मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते की तुम्ही पनीर कट करायच्या दोन तास आधी ते फ्रीजमध्ये स्टोअर करा जेणेकरून ते कापायला बरं पडतं तर अशा प्रकारे मी हे पनीर कापून घेत आहे तर छान असं आपलं मलाई पनीर तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की करून बघा कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका तर आता आपण याचे छोटे छोटे क्यूब कापून घेऊया अशा प्रकारे तर आपलं छान असं मलाई पनीर तयार झालेलं आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी क्षितिजाच किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आता आपण पुन्हा भेटू नव्या रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय